शहरातील 2 उड्डाणपुलांसाठी 74 लाख रुपये तरतुदीचा प्रस्ताव सभागृहात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात स्मार्ट सिटी अंतर्गत विकास कामांची आढावा बैठक पार पडली. कंपनीचे चेअरमन असीम गुप्ता यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्याची सूचना केली होती. बैठकीला महापालिका आयुक्त दीपक तावरे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यावेळी बोलताना म्हणाले की स्मार्ट सिटी अंतर्गत 53 प्रकल्प घेण्यात आले होते. त्यापैकी 19 प्रकल्पांचं काम पूर्ण झालं आहे, 12 प्रकल्पांचं काम सुरू आहे, तर 6 प्रकल्प टेंडर प्रक्रियेत आहेत. 2 प्रकल्पांचा आराखडा तयार करण्यात येत असून 13 कामं तात्पुरत्या स्वरूपात थांबवली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 53 प्रकल्प आहेत आणि त्यातले 19 कंप्लीट झालेले आहेत. एक्झिक्युशन स्टेजला 12 आहेत, टेंडर स्टेजला 7 आहेत, DPR स्टेजला 2 आहेत आणि अद्याप जे इनिशिएट नाही केले किंवा होल्डवर ठेवलेले असे 13 आहेत. जे कम्प्लिटेडमध्ये ओपन जिम, ई टॉयलेट्स, त्याच्यानंतर घंटा गाडी घेणं, हुतात्मा गार्डनची डेव्हलपमेंट, जे दयानंद आणि याच्यामध्ये डेली वॉटर सप्लाय, खिंड रोड, त्याच्यानंतर फ्लोमीटर बसवणं, डस्टबिन, रंगभवनचा रोड, होम मैदान आणि डिपार्टमेंटल गार्डन आणि क्लासरूमचे आणि याचे इक्विपमेंट्स घेणं, असे 19 प्रकल्प जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत.